पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांची डोकेदुखी वाढली आता सावंत यांच्या उमेदवारी अर्जाबाबत शरद पवार गटाकडून तसेच भगीरथ भालके यांच्याकडून काही संकेत मिळत आहेत ते संकेत काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पंढरपूर मंगळवेढ्याची जागाही काँग्रेसला सुटली या जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट देखील शर्यतीत होता पण काँग्रेसने यात बाजी मारली काँग्रेसने भगीरथ भालकेंच्या रूपानं आपला उमेदवार जाहीर केला तेव्हा पवार गटानं अनिल सावंत यांना एबी फॉर्म देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं यामुळे भालकेंसह काँग्रेसची डोकेदुखी वाढली त्यानंतर मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चांना उधाण आलं महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे यात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धुडकावून लावली याचा अर्थ येथून भगीरथ भालके हेच महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील असे संकेत आहेत पवार गटाकडून सावंत यांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यासंदर्भात सूचना दिल्या जातील अशी माहिती मिळत आहे याबद्दल भगीरथ भालके यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं सावंत यांना आपला अर्ज माघार घेण्यासंदर्भात महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे सावंत माघार घेतील याची मला खात्री वाटते दोन्ही संकेतावरून भगीरथ हेच महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असतील असा अंदाज व्यक्त होतोय सावंत आपला अर्ज माघार घेतील का तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा